जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिकर मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ, रनिंग करण्याआधी काय खावे किंवा काय प्यावे, हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न नुसते गोलगोल गोलगोल फिरत असतात, तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज आलेली आहे. अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघायचा नक्की प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होईल. बरोबर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात की मॅडम, काही काहींचे तर एकदम मजेशीर प्रश्न असतात की मॅडम आम्ही उपाशीपोटी धावू का, ठीक आहे, आणि काही जण बोलतात पोटभर खाऊ का किंवा पाणी पिऊ तर कधी पिऊ. तर खूप सारे प्रश्न असतात, ते सगळे प्रश्न आज आपण क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की मॅडम आम्हाला आता आउट ऑफ ग्राउंड करायचंय, म्हणजे जास्तीत जास्त रनिंग करणं गरजेचं आहे. बरोबर, आता रनिंग करायच्या आधी काय वर्कआउट केला पाहिजे याच्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याच्यानंतर मुलांच्या कमेंट्स आले की आता आम्हाला सांगा की काय खायचं काय प्यायचं, जेणेकरून प्रॉपर आम्ही रनिंग करू शकतो. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ चालू करूया. चला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपला दिनक्रम काय पाहिजे. दिनक्रम खूप महत्वाचा असतो. ठीक आहे, तर सगळ्यात आधी सकाळी उठल्या आपण काय करायचंय, एकदम गुणगुण पाणी म्हणतात ना, कोमट पाणी, एकदम कडक नाही, जीभ भाजली तर बोलता पण येणार नाही. ठीक आहे, एकदम गरम पाणी नाही घ्यायचंय, कोमट पाणी घ्यायचंय आणि त्या कोमट पाण्याबरोबर पाणी प्यायचं आणि गूळ खायचंय. हा पहिला ऑप्शन आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी हा फॉलो करतात, काही करतही नाही. ठीक आहे, तुम्हाला खूप मी ऑप्शन दिलेत किंवा दिसतंय ना, खूप ऑप्शन दिलेत, तर सगळं एकाच दिवशी ट्राय करायचं नाहीये. सगळं एका दिवशी ट्राय केलं तर पोट भरून जाईल पूर्ण आणि अजिबात रनिंग होणार नाही. ऑप्शन दिले जे तुमच्या घरी अवेलेबल असेल, जे तुम्हाला सूट होईल, जे तुम्हाला पचन होईल ते तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, सगळ्यात पहिलं काय सांगितलं मी, उठल्यावर गरम पाणी घ्यायचं, गरम पाणी प्यायचं आणि त्याच्यासोबत थोडासा गूळ खायचा. ठीक आहे, पहिला ऑप्शन झाला. किंवा तुम्ही हे करू शकता, काय कॉफीचं पाणी प्यायचं. तुम्ही म्हणाल मॅडम किती खर्च करायला सांगतात, आधीच एवढे सगळ्या क्लासेसच्या फी भरतो आम्ही, ग्राउंड करतो, त्यातल्या त्यात कॉफी पण आम्ही आता प्रत्येक वेळी ग्राउंड साठी विकत आणायची का. तर ज्यांना शक्य होईल त्यांनीच कॉफीचं पाणी प्यायचंय किंवा ज्यांना पचन होईल. तर पाणी प्यायचं म्हणजे नक्की काय करायचं बरं, तर आपली कॉफी असते बरोबर, पाणी गरम करायला ठेवायचं गॅसवरती. पाणी गरम झाल्याच्या नंतर जेव्हा उकळी येते, उकळी आल्यावर वरतून एक चमचा फक्त काय करायचं, कॉफी पावडर टाकायची. फक्त पाणी आणि कॉफी पावडर बस एवढंच करायचं, साखर बिकर काही टाकत बसायचं नाहीये. ठीक आहे, याला बोलतात कॉफीचं पाणी. आता तुम्ही समजा एक कप जर पाणी ठेवलं असेल तर अर्धा कप पाणी होईपर्यंत आटवत राहायचंय, आटवल्याच्या नंतर एकदम कडू एका घोट्यामध्ये डोळे बंद करून पिऊन टाकायचंय. ठीक आहे, याने तुम्हाला एनर्जी राहते, लवकर दम लागत नाही. ज्यांना शक्य होईल त्यांनी हा दिनक्रम फॉलो करा किंवा हे घ्या रनिंग करण्याच्या आधी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि जे सगळीच मुलं करतात जेमतेम, इवन मी सुद्धा हे फॉलो करते, ते म्हणजे लिंबू आणि मध खूप फायदेशीर आहे. लिंबू आणि मध कोमट पाण्यात घ्यायचं. ठीक आहे, आता प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं सगळं, मधही असतं आणि लिंबूही असतं. काय करायचंय, मग फक्त एक गरम पाणी करायचंय, कोमट पाणी सांगितलं त्या पद्धतीने गरम पाणी करायचंय. गरम पाणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एकदम अर्ध लिंबू घ्यायचं, पूर्ण नाही, ज्याला एवढा आंबट नाही खावत आपल्याला खोकला होईल. अर्ध लिंबू असं पिळायचंय, पिळल्याच्या नंतर ते पिळलेले लिंबू सुद्धा त्याच्यातच टाकायचं, नाही तर तुम्ही फेकून द्याल. त्या कातड्याचा सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदा आहे. लिंबू पिळून झालं, लिंबू त्याच्यात टाकलं, वरतून एक चमचा मध टाकायचं, पूर्ण मिसळून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये मध लवकर मिसळतं. हे मिश्रण थंड पडायच्या आत पिऊन टाकायचं कोमट पाणी. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे मित्रांनो, लिंबाने आपल्याला एनर्जी भेटते. आणि मित्रांनो, मधाने काय होतं, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण रोज घेतो पण माहितच नसतं की मध घेतल्यावर होतं तरी काय. आता लहान मुलांना मधाचं चाटण देतात खोकला नाही यावा म्हणून, किंवा खोकला झाला असेल तर बरोबर. पण आपल्या ग्राउंड साठी काय फायदा आहे मधाचा, तर आपल्याला जे रनिंग करताना घसा कोरडा पडतो ना, आठवते का, तुम्ही जर रनिंग करत असाल तुम्हाला आठवत असेल की रनिंग केल्याच्या नंतर जेव्हा आपण थांबतो, थुंकी सुद्धा गिळायला तोंडामध्ये शिल्लक राहत नाही, मग अशा वेळी आपल्याला काय होतं, कोरड्या उलट्या चालू होतात. तर त्या पद्धतीचे नाही बरं, असं थुंकी आपल्याला गिळायला पोटा जर घशामध्ये नसेल तर एकदम आपल्याला कसं तरी होतं बरोबर. या कसं तरीवरच कारण उपाय आहे आपला मध. मध जर घेतलं तर आपला घसा ओला जास्त वेळ ओला राहतो आणि घसा कोरडा पडत नाही. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता, एक सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध आहे. किंवा खजूर खायचं, जे काळे खजूर असतात ना खूप फायदेशीर असतात, चार पाच खजूर खायचं. किंवा अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे फक्त केळं. किती खायचं, एकच खायचं.
रनिंग करण्याच्या आधी खायचं म्हटलं तर एकच खायचं, नंतर खायचं म्हटलं तर चार पाच खायचे, रनिंग करायच्या नंतर चार पाच, पण आधी घ्यायचं म्हटलं तर केळं एकच खायचं किंवा सफरचंद एक खाऊ शकता, तुमच्या याच्यावर तुम्हाला काय खायचं आहे. ठीक आहे, पण हे सगळं झालं मित्रांनो, पण खायचं कधी? हे खा ते खा किंवा ते खा असं तुम्ही म्हणताय मॅडम, पण खायचं कधी? तर मित्रांनो, रनिंग करण्याच्या आधी म्हणजे आपल्याला घरातून बाहेर पडण्याच्या आधी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आधी आपण जे याच्यापैकी घेणार, खाणार किंवा पिणार असू ना, ते पाऊण तास आधी घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित आपलं जे पचन होईल थोडंफार आणि मग रनिंग करताना त्याचा त्रास होणार नाही. आपलं काय होतं, रनिंग करताना घसा कोरडा पडतो, मग आपण काय करतो, रनिंग करायच्या आधी पटापट पाणी पिऊन टाकतो. जास्त जास्त पाणी पिलं, रनिंग केली, रनिंग करतानाच एका बाजूला पोटात दुखतं. अनुभव असेल तुम्हा व्यक्तींना, असेल तर कमेंटमध्ये सांगायचं मला. त्यामुळे पाणी कधीही जास्त प्यायचंय, पण कधी एकदम आधी रनिंग करताना लगेच, रनिंग करायच्या आधी लगेचच 5 मिनिटं आधी पाणी प्यायचं नाही, पाऊण तास आधी पाणी प्यायचंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पुढे आपण बघणार आहोत मित्रांनो, रनिंग करताना तहान लागल्यावर काय करायचं, मध मिसळायला पाणी प्यायचं. ऍक्च्युली हे योग्य नाहीये, परंतु जेव्हा आपण लॉंग रनिंगला जातो, तुम्ही बघा मॅरेथॉनला वगैरे जात असाल किंवा आपली 4 किलोमीटर 8 किलोमीटर मॅरेथॉन असेल, त्यावेळी आपल्याला मध्ये मध्ये रस्त्यावर असे थांबलेले असतात पाणी देण्यासाठी बॉटल, बरोबर. मग ते नुसतंच पाणी पिण्यापेक्षा मध मिसळलेलं पाणी प्यायचं. हे कधीसाठी फॉलो करायचंय, लॉंग रनिंग साठी. शॉर्ट रनिंग साठी नाही, पाणी प्यायचंच नाही रनिंग करताना, आले लक्षात. पुढे बघा आता मित्रांनो, रनिंग करायच्या आधी काय करायचं ते झालं, आता रनिंग केल्याच्या नंतर काय करायचं. आधी आणि नंतर आहार खूप महत्वाचा असतो. आता रनिंग झाल्यावर काय करायचं मित्रांनो, रात्रीच आपण काय करायचं असतं, कडधान्य जे आहेत, कडधान्य जी आहेत ती कडधान्य भिजत घालायची. मग त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश करायचा आहे, आपले चणे आहेत, बरोबर, चणे आहेत, मूग आहे, मटकी आहे, आणि प्लस शेंगदाण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे. हे सगळं एकत्रित एकदम थोडी थोडी क्वांटिटी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, कारण फुगून कडधान्य मोठी होतात, त्यामुळे आपल्याला जेवढं पाहिजे सगळं थोडं थोडं सगळं मिश्रण एकत्र भिजायला टाकायचं आहे. जास्त टाकायचं आहे नाही तर वाया जाईल, मम्मी ओरडेल. हा, तर हे महत्वाचं आहे, एकत्र सगळं भिजायला टाकायचंय. भिजून झाल्याच्या नंतर सकाळी ते पाणी काढायचंय, फेकून द्यायचं नाहीये, ते पाणी प्यायचं, ते पाणी पिलेलं चांगलं असतं. ठीक आहे, पाणी प्यायचंय, उरलेले चणे डब्यात भरायचे, नंतर ग्राउंड करून झाल्यावर रिलॅक्स व्हायचंय, थोडंसं 10 मिनिटं फ्रेश व्हायचंय. फ्रेश झाल्यानंतर जेव्हा आपली बॉडी शांत होईल तेव्हा हळूहळू हे सगळं खायचंय. रनिंग साठी याचा खूप फायदा आहे तुम्हाला मित्रांनो, कडधान्य कधीही शरीरासाठी चांगलं. हे करा किंवा पोटभर, एखाद्याला जर पचत असेल ना रनिंग झाल्याच्या नंतर, पोटभर खाऊ शकता. नाही तुम्ही म्हणाल मॅडम माझं एवढं पोट नाही भरत मी काय करू, हा, तर काय करायचंय, ज्याला पचत असेल त्याने पोटभर सुद्धा खाऊ शकता. मी फक्त ऑप्शन देण्याचं काम केलंय, तुम्हाला जे त्याच्या प्रकारे सोयीस्कर पडेल, तुमच्या बॉडीला जे पचन होईल ते तुम्ही खाऊ शकता, बरोबर ना. किंवा अजून काय करू शकता, सगळेच माळकरी नसतात आमच्यासारखे, बरोबर ना. आता जे विद्यार्थी अंडी वगैरे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे, म्हणजे त्यांची रनिंग तर आउटऑफच व्हायला हवी. का? कारण त्यांचा अंड्याचा समावेश त्यांच्या आहारामध्ये होतो, नॉनव्हेज तर होतोच होतो. तर रनिंग झाल्यावर उकडलेल्या अंड्याचं काय करायचंय, फक्त सफेद भाग खायचाय. तुम्ही म्हणाल मॅडम पिवळा काय टाकून द्यायचा, तर कारण बघा, त्याच्यासाठी कारण लगेच तुमच्या प्रश्नाची उत्तर मी घेऊन आली येते. म्हणजे आपण जर सफेद भाग खाल्ला तर आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं, जे की आपल्याला खूप गरजेचं आहे प्रोटीन, हा. आणि जर आपण पिवळा भाग खाल्ला अंड्यामधला तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं. मग आपल्याला नक्की प्रोटीन पाहिजे शरीराला की रनिंग करून कोलेस्ट्रॉल गरजेचं आहे ते तुम्ही ठरवायचंय, हा. म्हणून मी सांगितलं की अंड्यातला सफेद भाग खायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे सगळं झालं किंवा एखाद्याला जर एवढं सगळं चणे वगैरे भिजत टाकायचे नसतील, ठीक आहे, किंवा पूर्ण आहार पोटभर डब्बा बनवायचा नसेल, ओके, तर त्यांनी काय करायचंय, फक्त 4-5 केळी घ्यायची, जी की तुम्हाला 10-15 रुपयाला भेटून जाते. रनिंग झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने 4-5 केळी खायची. केळीमधून काय भेटते तुम्हाला, कार्बोहायड्रेट मिळतं, बरोबर. हे जेकेचे सुद्धा प्रश्न आहेत, खूप महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, हे होतं सगळं रनिंग करायच्या आधी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, किंवा काय खाल्लं पाहिजे किंवा काय पिलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यामधून एकच गोष्ट लक्षात घ्यायची, जे तुम्ही खाल किंवा प्याल ते रनिंगच्या आधी पाऊण तास, आणि रनिंग झाल्यावर जे खाल ते रनिंगच्या नंतर जेव्हा बॉडी रिलॅक्स होईल फ्रेश झाल्याच्या नंतर 10-15 मिनिटांनी खाऊ शकता. ठीक आहे, तर मित्रांनो ही तुमच्यासाठी होती अगदी महत्वपूर्ण माहिती. व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण ठरला असेल अशी मी आशा करते. आणि अजून आपला व्हिडिओ तुम्हाला कशावर हवाय
ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे याच्या पुढचा व्हिडिओ लगेच तुम्ही जो सांगितलाय तो असेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पुरता एवढंच. विश यू ऑल द बेस्ट. बाय बाय, टेक केअर. जय हिंद.